काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक गोष्टी उघड होऊन समोर आल्याचं दिसून आलंय. याबाबत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचं दिसून येत आहे. याबाबत पुणे येथील वानवडी पोलिसात तक्रार देखील दाखल आहे. या संदर्भात राज्याच्या गृह खात्याकडून निष्पक्ष चौकशी करून टिकटॉक फ्रेम मृत पूजा चव्हाणला न्याय द्यावा, तसेच नैतिकतेच्या आधारे संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा स्वरूपाच्या मागणीचं निवेदन भुसावळ तहसीलदार धिवरे यांना देत भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. या प्रसंगी भाजप महिला मोर्चाच्या आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा मीना लोणा, नगरसेविका दीपाली भराटे, भुसावळ पंचायत समितीच्या उपसभापती प्रीती पाटील, मनीषा पाटील, परीक्षित भराटे, पवन बुंदेले, कैलास शेलोडे, तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ही आत्महत्या आहे की हत्या आहे, आणि ही जर हत्या आहे तर जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला शासन झालंच पाहिजे. आणि आत्महत्या जे त्याला आत्महत्याला प्रेरित करणारा जो व्यक्ती आहे त्याला कुठेतरी कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि महिलांवरील जे अत्याचार आहे कुठेतरी थांबले पाहिजे. आणि कुठेही मोठ्या पदावर जर ती व्यक्ती असली तरी सुद्धा कुठल्याही पक्षपात न करता या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सगळी महिलांची विनंती आहे. जर याच्यावर निष्पक्षपणे जर चौकशी नाही झाली तर आम्ही बीजेपीच्या सगळ्या महिला मिळून तीव्र आंदोलन छेडूया असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या प्रकरणात जर दोषी असलेले व्यक्ती जर कुठल्या मोठ्या पदावर असेल तर पक्षपात न करता त्यांच्यावर कारवाई झाली.